खेळ आजच्या दिवसामध्ये आम्ही पाहू शकतो, म्हणजे नक्कीच जा एक बिग फाईट मॅच जा। दरम्यान राकेश म्हात्रे आणि राकेश भुईर अशी जोडगोळी यावेळेला मैदानामध्ये झस्कर संघाकडून जात असताना आपण पाहू शकाल। उजवं आणि डावं कॉम्बिनेशन यावेळेला मैदानामध्ये झस्कर संघानं उतरलंय आणि त्यांना रोखण्यासाठी पाहूया रांजणपाडा संघ कुठलं क्षेपणास्त्र या ठिकाणी बाहेर काढेल, कारण की नक्कीच एक दर्जेदार मैदान यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय। मार्किन क्रिकेट क्लब नवीन पनवेल 40+ ची ही दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धेतील एक प्राथमिक फेरीतील एक दर्जेदार मॅच, अगदी उरण तालुक्यातील दोन दर्जेदार संघ या ठिकाणी पनवेल मध्ये एकमेकाशी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतील। चला रांजणपाडा टीम आपला 12वा खेळाडू आपला 12वा प्रतिनिधी असेल नक्कीच गोलंदाजी नावं आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायची आहेत। चला क्षेत्रक्षण लावून घ्या, 5 ओव्हरची मॅच आहे, 2 षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल, म्हणजे दोनच खेळाडू डीप मध्ये लावण्याची त्या ठिकाणी मुभा असेल। अगदी मोठी स्पर्धा मोठी मॅच जा उरण तालुक्यातील दोन दर्जेदार संघ या ठिकाणी एकमेकाशी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतील। पॉवर प्ले संपल्यानंतर 6 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहतील, 40+ची स्पर्धा आहे, थोडेसे नियम चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील, कारण की नक्कीच 40+ म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी, एक धाव आपल्या निरोगी शरीरासाठी आणि ती घेतली पाहिजे, त्यासाठी आपण मैदानामध्ये दाखल झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण पाहिल्यानंतर उरण मध्ये देखील उरण वेलफेअर असोसिएशन उलवेनड या असोसिएशनची निर्मिती झाली आणि आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर जवळपास 30 गावं या असोसिएशनला संलग्न होताना देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच असोसिएशनमध्ये 2 संघ या ठिकाणी। दरम्यान मंगेशजी म्हात्रे साहेबांचा इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील आपण करूया। वेलकम साहेब, स्वागत आहे या व्यासपीठावरती, आपण स्थानापन्न व्हा, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे, पडदा पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची। दरम्यान स्ट्राईकला पण राकेश म्हात्रे सज्ज होताना पाहू शकाल, नॉन स्ट्राईकला पण राकेश भुईर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी गोलंदाज जा गोलंदाजीसाठी गोलंदाज लखन आहे ना, गोलंदाज नाव शेखर गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो। 5 ओव्हरची मॅच, 2 षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 खेळाडू तुम्ही डीप मध्ये लावू पाहू शकाल, 1 खेळाडू नक्कीच स्टेट लॉन्ग ऑफला सजवण्यात आला, 1 खेळाडू डीप मिडविकेट मध्ये सूर्यकांत मुकलला पण पाहू शकतोय। सामन्याला सुरुवात, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक पण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकाल, एक क्षेत्ररक्षक पण शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये देखील पाहू शकाल। सामन्याला अगदी सुरुवात होताना पंचांचं हिरवं कंदील काही क्षणातच आमच्या दिशेने येताना देखील पाहू शकाल। पहिला चेंडू मॅचला सुरुवात, दरम्यान दुसऱ्या धाबेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय पंचांचा या ठिकाणी, वाईट प्लस 22 अगदी 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, एकही चेंडू न होताना 3 धावा झस्कर संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी जोडल्या जाताना आपण पाहू शकतोय। यावेळेला फटका चांगला, डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय, चेंडू जातोय, अंपायर सिग्नल, दॅट्स अ माइट हिट, 6 रन्स, 6 धावांचा उंच माझा टोला। आपण राकेश म्हात्रेच्या बॅट मधून पाहिलंय, धाव संख्या अक्षरशः उडवली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 9 धावा ऑन बोर्ड। अगदी पहिल्या चेंडूचा खेळ संपला, दरम्यान पीटर साहेबांना पण विनंती करूया की आपण मंचकावरती या, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे। पीटर साहेब
आपली इथं वाट पाहिली जाते. आपण लगेच प्रमुख मंचावरती यायचा. खूप मोठी स्पर्धा यावेळेला शेखरचं नक्की षटकारनं स्वागत देखील होताना आपण पाहिले. यावेळेला अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी हेरला आणि आणखी एक खराब चेंडूची घोषणा या ठिकाणी केली. व्हाइट बॉल, आणखी एक धावसंख्येमध्ये वाढ होईल. टोटल धावसंख्या धावपलक्यावर आपण पाहू शकाल तब्बल 10 धावा. यावेळेला चांगला चेंडू, चेंडू अगदी समोर ठेवला आणि गुडलेस पडून कायसा चेंडू उडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. आणि या इनिंग मधला पहिला डॉट चेंडू आपण पाहू शकाल शेखरच्या गोलंदाजीतून. यावेळेला फटका चांगला आहे परंतु झेल अजूनही चांगला आपण पाहू शकतोय. गली क्लिअर करू शकला नाही, गलीच्या क्षेत्ररक्षकांना सुरक झेल घेतला, त्यामुळे विकेट नंबर एक राकेश मात्रे होतोय झेलबाद. झस्कर संघाचा कर्णधार नगीस जना अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार देखील ठोकला होता परंतु त्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागला. पहिला हादरा, पहिला धक्का आणि पहिला दणका देण्यामध्ये यश मिळालंय. त्याची जागा भरण्यासाठी इनेट नंबर 3 वरती दाखल होताना आपण मिलिंदला देखील पाहू शकाल. नक्कीच मिलिंद ठाकूर यावेळेला फलंदाजीसाठी दाखल होताना आपण पाहू शकतोय. अगदी स्पर्धा पेटीसीच्या माध्यमातून लाईव्ह देखील केली जातीय, अगदी थेट प्रेक्षेपित देखील केली जातीय. आपण त्यांचं देखील कौतुक करूया. यावेळेला नक्कीच चांगला चेंडू रिलीज केला, चेंडू मध्ये थोडीशी गती ठेवा, गती कमी केली होती आणि स्लोअर वन नक्कीच पीक करता आलं नाहीये, त्यामुळे आणखी एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजी मध्ये थोडस मिश्रण देखील आपल्याला पाहायला मिळत. यावेळेला थोडासा फास्टर वन आणि नक्कीच पुन्हा एकदा आणखी एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळेला ऑफटमच्या खूपसा बाहेर जाणारा चेंडू आहे, पंचांनी हेरला आणि व्हाइट बॉलची घोषणा. या ठिकाणी थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती अगदी यावेळेला फटका चांगला आहे परंतु झेल देखील अगदी त्याच दर्जाचा पाहायला मिळतोय. गलीमध्ये पुन्हा एकदा मिलिंद पकडला जातोय. दुसरा धक्का, दुसरा हादरा आणि दुसरा दणका बसताना देखील आपण पाहू शकलो. दरम्यान टोटल स्कोर 11 धावा आणि 2 विकेट बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिल्या चेंडूवरती 9 धावा आल्या होत्या परंतु शेखरचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं. स्लोअर वन जास्तीत जास्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी 3 चेंडू, 3 क्षेत्रक्षक तुम्हाला सर्कलच्या बाहेर. क्षेत्रक्षकांमध्ये थोडासा बदल जाणवणार आहे कारण की पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, त्यामुळे 3 नवीन फलंदाज राजेश मात्रे यावेळेला मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनेट नंबर 4 स्वरूपामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज त्याचं नाव जर आमच्यापर्यंत पोहोचवायचं. गोलंदाज पांडुरंग गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक उंचपुरा असा गोलंदाज स्ट्राईकला पण राकेश भोईरला देखील पाहू शकाल. एक डावकऱ्याचा फलंदाज ज्याला रारा या नावाने संबोधलं जातं.
एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. कामोटे संघ म्हटला तर त्याच्यातील सुदर्शन भुईर या खेळाडूला देखील लारा या नावाने संबोधलं जातं. आणि आमच्या या जसकर गावातील हा खेळाडू आहे ज्याला लारा या नावाने संबोधलं जातं. अगदी चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून देखील खूप मोठी ओळख आहे. पहिल्या षटकामध्ये संधी मिळाली नाही आहे, परंतु षटक जसं संपलंय ना तसं मात्र यावेळेला स्ट्राईक वरती आपण पाहू शकतोय. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन जागा बनवली आहे. चेंडूला फेकून दिलाय अंपायर सिग्नल, दॅट्स अ माइटी फोर, चौकार येतो. धाव संख्या चार ने पुढे सरकली आहे. 15 धावा, अगदी दोन गडी बाद झाल्यानंतर आपण स्कोर कार्ड वरती पाहू शकाल. अगदी सुंदरस मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणारा खूप मजा येणार आहे. कारण की नक्कीच या मैदानामध्ये आपण डाय देखील मारू शकतो. अगदी गवताळ भाग आहे. जशा प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मैदान असतं ना तशा प्रकारचं मैदान या ठिकाणी आपण श्री बाबदेव क्रिकेट मैदान पोदी यांच्या माध्यमातून पाहू शकाल. की ज्याच्यावरती मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हा क्रिकेटचा 40+ कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न पिक केला, चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिला, फाईन लेग सीमारेखेच्या अगदी बाहेर, पंचांचा सिग्नल, चार धावा. कारण की नक्कीच क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमची दिशा खराब असेल ना तर तुमच्या संघाची दशा होऊन जाते असं मानतात. आणि यावेळेला चांगली फलंदाजी आपण राकेश भुईर उर्फ लारा याची देखील पाहू शकाल. अगदी 19 धावा या धावपलकावरती सस्ताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदान अक्षरशः धावांचा. या मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर याच मैदानामध्ये केंजलची ट्रॉफी देखील आपण पाहिली होती. अगदी 5 चेंडू मध्ये 37 धावा करण मडवीच्या देखील याच मैदानामध्ये आपण पाहिल्या होत्या. तेच एक सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळतं की ज्याच्यावरती हा 40+ क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जरूर जाणवणार. आपण पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवला जातोय. बहुतेक सूर्यकांत मोकल म्हटला ना तर ज्याच्या अवतीभोवती हा रांजणपाडा संघ फिरतो, रांजणपाडा संघ. आणि यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र डीप फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षणासाठी येतोय. शेखर मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतोय डावकुऱ्याच्या फलंदाजासाठी अगदी डीप फाईन लेग लावला एक क्षेत्ररक्षक, अगदी डीप मिडविकेट सजवण्यात आला. आणि डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पुन्हा एकदा लॉंग ऑनला पाहू शकाल. डावकरी आताच्या फलंदाजासाठी हे क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवताना देखील आपण पाहू शकतोय. गोलंदाजी सुरुवात आपल्याला पुन्हा एकदा पांडुरंग. यावेळेला फटका चांगला आणि हा चेंडू फेकून दिला सीमारेखेच्या अगदी बाहेर, पंचांचा सिग्नल, सहा धावा. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर या चेंडूला फेकून दिला. अगदी धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. खूप मोठी स्पर्धा आणि यावेळेला हे वादळ मात्र मैदानामध्ये घोंगू लागलंय. ज्या वादळाचं नाव आहे राकेश भुईर. दोन महत्वाचे खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर झस्कार संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. आणि अशा वेळेला घडलं का तर राकेश भुईर नावाचं वादळ या मैदानामध्ये घोंगवताना पाहायला मिळत आहे. यावेळेला फटका फसला, खूप वेळ चेंडू हवेमध्ये आहे. जिथपर्यंत सूर्यकांत मोकेल चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेईल की काय. चेंडू ने अगदी काटा बदलला होता. जिथपर्यंत चेंडू पकडला जाईल ना तिथपर्यंत वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चालाकी. 3 धावा यावेळेला पळून काढताना यश आलेलं देखील आपण पाहू शकलोय. स्ट्राईकला मात्र राजेश म्हात्रे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पुन्हा एकदा जाणवेल, कारण की उजवा आणि डावं कॉम्बिनेशन आहे. यावेळेला पुन्हा एकदा डीप मिडविकेट सजवण्यात आलेला आहे. एक डीप मध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक स्ट्रेट लॉंग ऑन सजवण्यात आला. आता आंतरवर्तुळामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. पुन्हा एकदा गलीमध्ये क्षेत्ररक्षक एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावला, एक बॅकवर्ड पॉइंट आपण पाहू शकाल. यावेळेला गती थोडीशी कमी ठेवली होती त्यामुळे घडलं काय, कारण की नक्कीच ज्या चेंडूला या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मरण नाही ना
तो एक चांगला चेंडू डॉट आला है चेंडू निर्धाव चेंडू आणि तो नक्कीच रिलीज केला होता पांडुरंगना यावेळेला फटका चांगला आहे परंतु डीप क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला जितपर्यंत फील्ड केला जाईल ना एक धाव आपल्याला पाहायला मिळते दोन षटकाचा अगदी वाजवी खेळ संपलाय टोटल धावसंख्येमध्ये वाढ 29 धावा चांगली धावसंख्या या दोन षटकामध्ये उभारता यश आले जवळपास 14.5 ची सरासरी जसकार संघ आरपी क्लब जसकार संघाने राखली आहे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जाणवेल पहा तुम्हाला 6 खेळाडू डीप मध्ये लावावे लागतील या स्पर्धेचा नियम आहे कारण की स्पर्धा 40+ ही आहे आंतरवर्तुळामध्ये 5 क्षेत्ररक्षक ज्यामध्ये एक एसटी रक्षक आणि गोलंदाज इन्क्लूड असेल 6 क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये लावावे लागतील याची नोंद घ्या शेखर गोलंदाजीसाठी याला ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं 11 धावा दिल्या होत्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं तो शेखर गोलंदाजीसाठी सज्ज होताना देखील पाहायला मिळतो राजेश मात्रे ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो जास्त संधी मिळाली नाही राजेशला परंतु यावेळेला संधीचं सोनं करावं लागेल आणखी 3 ओव्हरची मॅच बाकी आहे यावेळेला फटका चांगला आहे स्क्वेअर लेग पंथाच्या डोक्यावरून चेंडू तडकवला एक तर आली आहे दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही आहे अगदी डीप मध्ये आपण दयानंद गरत यांना देखील क्षेत्ररक्षण करताना देखील पाहू शकाल उजू आणि डावं कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणाची पूर्णपणे तारांबळ उडताना देखील आपल्याला पाहायला मिळते वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो अगदी उरण मधील दोन दिग्गज आणि दर्जेदार संघ आणि यांच्यामध्ये होणारी ही तुंबळ लढाई यावेळेला फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जाईल बहुतेक वन बाउन्स ओव्हर द रोप पंचांचा इशारा देखील येतोय धावा मिळतील तब्बल 4 आणि राकेशने या ठिकाणी ठोकलाय चौकार टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 34 धावा 2 गडी या ठिकाणी बाद झालेले देखील आपल्याला पाहायला मिळते तिसरं षटक प्रगती पथावरती आहे राकेश जसा स्ट्राइक वरती येतो ना तसा मात्र चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील पडताना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यावेळेला फटका चांगला चेंडूला फेकून दिला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या अगदी बाहेर षटकार अगदी पॉवरफुल बुलंदी पॉवरफुल षटकार पाणी मैदानामध्ये थोडस घेऊन जायचं आयोजकांना विनंती असेल कारण की 40+ मॅच आहे सूर्य देखील डोक्यावरती आहे आणि अशा वेळेला पाण्याची मागणी होते पाणी थोडंसं मैदानामध्ये आपण घेऊन जायचं आहे परंतु या षटकाराने धावसंख्येमध्ये अगदी प्रचंड वाढ होती 40 धावा अगदी चौथ्या दशकामध्ये धावसंख्या जाताना देखील आपण पाहिली यावेळेला मात्र अगदी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राकेश भोईर नावाचं वादळ या मैदानामध्ये अक्षरशः घोंगून लागलंय थैमान मांडलंय या वादळानं अगदी बाबा आमटे एका ठिकाणी म्हणाले होते थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा या बेधुंद वादळानं कुठला किनारा आणि हे वादळ कोण रोकेल हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला पाहूया शेखर गोलंदाजी करतोय पंचांकडे या ठिकाणी सौशाच्या नजरेने पाहिलं होतं परंतु नक्कीच ऑन द लाईन हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अवे फ्रॉम शरीरापासून फक्त चेंडूला दूर ठेवला आणि अशा प्रकारे चेंडू रिलीज केला की वाईडही जाणार नाही आहे आणि फलंदाजच्या रडार मध्ये देखील येणार नाही आहे त्यामुळे डॉट आलाय चेंडू यावेळेला हलक्या हाताने चेंडू कट केला दाबात होण्याची नामी संधी होती परंतु क्षेत्ररक्षकानं चेंडू खूप वेळ हातामध्ये ठेवला त्यामुळे एक धाव आणखी एक ऍड होईल जसकार संघाच्या खात्यामध्ये टोटल धावसंख्येमध्ये 1 वाढ 41 धावा ऑन अ बोर्ड 2 गडी बाद झालेत कारण की नक्कीच आपण पाहिलं ना तर उजू आणि डावं कॉम्बिनेशन असलं ना तर क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारांबळ देखील उडताना पाहायला मिळते
स्ट्राइक वरती राजेश मात्रे हा देखील आक्रमक खिलाड़ू आहे, परंतु त्याची आक्रमकता अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये। या वेळेला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, समोर चेंडू टाकला आणि नक्कीच चेंडू, मात्र चेंडूची लाईन आणि लेंथ भापता आली नाहीये, त्यामुळे हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला। टोटल अगदी तीन षटकाचा वाजवी खेळ संपला आणि या तीन षटकानंतर 41 धावा आणि दोन गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील। आणखी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल तो येणारा काळ आणि वेळ जरूर सांगणार आहे। गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल होईल, गोलंदाज वैभव गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतो। अगदी शेवटची दोन षटके म्हणजे नक्कीच या मर्यादित षटकामध्ये या क्लॉक ओव्हरला सुरुवात झाली असं म्हणता येईल, कारण की फक्त दोनच गडी बाद झालेत आणि 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे, त्यामुळे आक्रमक फलंदाजी या ठिकाणी जरूर पाहता येईल जसकार संघाकडून। आणि समोरच्या बाजूने राकेश भुईर अगदी चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांना आपल्या बॅटच्या जादून अगदी चौकारांचा पाऊस देखील पाडलाय, तब्बल 4 चौकार आणि 2 षटकारांनी तो नॉट आउट खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो, कारण की या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये डावखुरांच्या फलंदाजाने खूप घातक मानले जातात, कारण की त्यांच्याकडे जी नॅचरल पॉवर असते ना ती आपल्याला पाहायला मिळाली आहे। यावेळेला हलक्या हाताने चेंडू कट केला, एक धाव या ठिकाणी मिळणार आहे, कारण की नक्कीच या ठिकाणी चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाजांना, कारण की आपण पाहिलं की समोर चेंडू फेकला तर एक मोठा फटका खायला लागतोय आणि त्याच्यापासून बचाव करायचा असेल तर मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न, कारण की काही वर्ष मागे गेलो तर ब्लॉक ऑल यॉर्कर हा पसंतीचा दिलेला चेंडू मारायला जायचा, परंतु आताच्या वेळेला आताच्या घडीला वाईड यॉर्कर या चेंडूला खूप सारी पसंती दिली जाते, कारण की गोलंदाज मात्र फलंदाजापासून वाचण्यासाठी हा चेंडू रिलीज करताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात। पुलटा चेंडू आहे, चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट सीमा रेखेच्या अगदी बाहेर, कारण की क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हा चेंडू अगदी कमजोर चेंडू मानला जातो आणि या कमजोर चेंडूवरती दणका आला। धावसंख्येमध्ये 6 ने वाढ, आणखी एक मोठा फटका, धावसंख्येमध्ये अगदी भरमसाठ वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 48 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला समोरच्या बाजूने चेंडू फेकला, अगदी लॉंग ऑन सीमारेखा क्लिअर करतोय, आणखी एक अर्धशतक फलकावर लागताना आपण पाहू शकलो, टोटल धावसंख्या 54 धावा फलकावरती, कारण की नक्कीच ह्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण अर्धशतक पूर्ण करताना त्यावेळेला अगदी समोरच्या संघावरती तुम्ही एक मानसिक दबाव देण्यामध्ये यशस्वी होता आणि नक्कीच इथं मात्र मानसिक दबाव देताना देखील आपण पाहू शकलो। थोडीशी बोथट गोलंदाजी आहे, फलंदाजी नक्कीच चांगली होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे। चौथा षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे, अगदी बॅक टू बॅक दुसरा षटकार आला राजेश मात्रेच्या बॅट मधून, म्हणजे नक्कीच षटकार हॅट्रिक होईल का, आणखी एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का। पुलटो चेंडू आणि हा षटकार आणि या ठिकाणी षटकार हॅट्रिक कंप्लीट करताना आपण राजेश मात्रेला पाहिलं, धावसंख्येमध्ये 6 ने आणखी वाढ, टोटल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 6व्या दशकामध्ये, 60 धावा या ठिकाणी जसकर संघ कंप्लीट करताना देखील आपण पाहू शकतो। धावसंख्या मात्र अगदी वाराच्या वेगाने पुढे सरकती आहे, गोलंदाजावर पुल्लपणे हल्ला बोल केला आणि जसे मात्र चेंडू बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात तसं मात्र रांजणपाडा संघावरती देखील दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय मकरंद साहेबांचं इथे शुभ आगमन झालं, आपण त्यांचं देखील स्वागत करूया, वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे, कारण की या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान देखील केला जातोय नक्कीच या स्पर्धेसाठी, कारण की म्हटलं जातं
जलदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव या स्पर्धेसाठी तब्बल 100 वडापाव ज्यांच्या माध्यमातून कारण की त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आभारी आहे साहेब आपलं चांगलं काम. या वेळेला झेल उडाला सुंदरसा झेल आणि संपला. या ठिकाणी राजेश मात्रेचा खेळ फटकेबाजी केली होती आणखी एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फटका फसला आणि या ठिकाणी मात्र डगआउट मध्ये जाऊन बसलाय राजेश मात्रे. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज विजू पाटीलला मैदानामध्ये दाखल होताना देखील आपण पाहू शकाल. नक्कीच विजू पाटील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा कानमंत्र नक्कीच या ठिकाणी पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आहे बहुतेक टाळ्यांचा गजर का होणार नाहीये. चांगली फलंदाजी सलग 3 षटकार या मैदानामध्ये ठोकलेत. या षटकातील बहुतेक अगदी शेवटचा चेंडू आहे आणि तो शेवटचा चेंडू खेळण्यासाठी विजू आलाय मैदानामध्ये. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू होता, पॅड वरती चेंडू आदळला होता. पंचांकडे लॉर्ड अपील देखील करण्यात आली होती. दरम्यान या ठिकाणी फलंदाज कॅच आउटच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण की बहुतेक चार षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. अगदी 24 चेंडूचा खेळ संपला. योगेश मात्रे मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज दयानंद करत आपण पाहू शकाल. उरण पंच असोसिएशनचे एक दर्जेदार पंच म्हणून देखील खूप मोठी ओळख आणि एक सुंदर आकर्षक पिळदार शरीर म्हणून देखील या दयानंद गरंद यांची खूप मोठी ओळख आहे. अनिल भोईर आणि विश्वास भगत साहेबांना आपण विनंती करूया आपण प्रमुख व्यासपीठावर येऊन स्थानापन्न घ्या व्हायचं. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाजीसाठी दयानंद घरात. आणखी एक चांगला चेंडू आपण पाहू शकतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दयानंद घरात यांची. कारण की नक्कीच खूप वर्षाचा अनुभव दयानंद घरात यांच्याकडे देखील आहे. आणि आणखी एक चांगला चेंडू पहा. ज्या फलंदाजानं या मैदानामध्ये हाकार माजवला होता त्या फलंदाजाला सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. सुंदर कल्पक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दयानंद घरत यांच्याकडून. या वेळेला आलाय स्लॉट मध्ये, जाईल का प्लॉट मध्ये, परंतु एक आली आहे. दुसरीचा प्रयत्न धोका संभवला असता परंतु खराब थ्रो आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. कारण की दरम्यान कारण की संधी मिळाली होती, संधीचं सोना करता आलं नाहीये. नक्कीच आपण पाहू शकाल सन्माननीय मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. विश्वास भगत आणि अनिल भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. आणखी एक चांगला झेल कन्वर्ट केला जाते परंतु कौतुक करणारे गोलंदाजाचा सुंदर कल्पक गोलंदाजी. दरम्यान सन्माननीय नाना भुजबल साहेबांचं देखील इथं स्वागत करूया आपण. त्यांना विनंती करूया आपण देखील या प्रमुख व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि या मार्गीन क्रिकेट क्लबचे ते सर्व आहेत करता धरता की ज्यांच्या छत्रखायेखाली ही स्पर्धा पूर्ण होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती पाहूया एखादा मोठा फटका. परंतु कौतुक आपण या गोलंदाजाचं करूया. काय कमालीची गोलंदाजी या गोलंदाजानं केली आहे. फटका चांगला आणि चेंडू बहुतेक सीमारेषेचा वेध होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या चौकारानं बहुतेक या इनिंगची सांगता झाली आहे. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66 धावा आणि 67 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झाला. त्यामुळे इनिंग संपत्या एंड ऑफ द इनिंगची घोषणा.
परंतु मी आभार व्यक्त करतोय, मला देखील इथे समालोचन करण्याची आपण संधी दिली, त्यामुळे आपला आभार व्यक्त करून मी थोड्या वेळासाठी रजा देतो. तर नक्कीच हितेश मात्र एक चांगले खेळाडू आहेत आणि चांगलं असं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. मात्र या ठिकाणी धावा लागल्या गेल्यात त्या मैदानावरती 67 धावांचं. नक्कीच रांजणपाडा संघाला विनंती आहे की आपण आयोजकांशी भेटायचंय. रांजणपाडा संघाला विनंती आहे आपण आयोजकांशी भेटायचंय. चला पंच पंच आपल्याला विनंती आहे का पण सामना चालू करायचा आहे. मंदार भुजबळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या आपलं एमसीसी मॉर्निंग क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं सहर्ष स्वागत. तर राकेश भोईर यांचा 40+ माध्यमातून चांगलं असं योगदान लाभलं गेलंय संघाला. नक्कीच 31 धावांचं तब्बल या ठिकाणी 14 चेंडूत 31 धावांचं तब्बल मोठी इनिंग सादर केली आहे मैदानावरती. मात्र आता कुठेतरी रांजणपाडा संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे मैदानावरती. आमचे दोन पंच मैदानावरती दाखल झाले. तर विनंती आहे रांजणपाडा संघाला का आपण आपले हुकुमाचे एक्के मैदानावरती पाठवायचे. 40+ कुठल्याही टीमला कमी लेखून चालणार नाहीये मैदानावरती. चांगला खेळ करतील. तर सतीश साळुंके साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. एक मोठे असे स्पॉन्सर आहेत एमसीसी क्रिकेट संघाचे, म्हणजे गरज लागल्यावर कधी फोन करा, सतीश साहेब उभे आहेत. असे आमचे सतीश साळुंके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मला असं वाटतं कुठेतरी मॉर्निंग क्रिकेट क्लब संघ जुळवताना दिसतोय. मात्र पंचांचा इशारा येतोय. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. विजू पाटील पहिला गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. ओहो सुरेख लाईनचा चेंडू टाकला गेलाय. पहिला चेंडू सूर्यकांत स्ट्राईक एंडला आहे तर नॉट स्ट्राईक एंडला शेखर. नक्कीच दोन फलंदाजांना आक्रमण करावं लागेल मैदानावरती. मैदानाचा विचार केला तर ह्या धाव्या कमी आहेत या मैदानावरती, मात्र सुरेख फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. पुढचा बॉल यावेळेस
ओहो यावेळेस काय लाजवाब गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू शरीर भेदक मारा केला, दुसरा चेंडू यॉर्कर लाईनचा. हेच तर चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे मैदानावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओहो पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव पळून पूर्ण केली गेली मैदानावरती. श्री गणेश झालाय टीम रांजणपाडा संघाचा पहिली धाव मैदानावरती आली गेली आहे तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. जसं संघ मला तरी असं वाटतंय तर जसकर संघ मला वाटतंय कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये असेल, कारण की सुरेख लाईनची गोलंदाजी केली जाते यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओहो भिरकवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मला असं वाटतं कुठे कट करायचा होता फलंदाजाला, मात्र अपयशी ठरलाय. सदुसष्ट धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय या संघासमोर जसकार संघाने. पुढचा बॉल यावेळेस ओहो यावेळेस दांडी अक्षरशः गुल केलीये. नाव आहे गोलंदाजाच विजय आणि काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. अक्षरशः दांडी दांडी गुल केली. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय दयानंद. सुरेख गोलंदाजी केलती तर नक्कीच आता कुठेतरी फलंदाजी करावी लागेल मैदानावरती, कारण की भलं मोठं आव्हान ठेवलंय जसकर संघाने. काय लाजवाब गोलंदाजी केली गेली. पॉवर प्लेच्या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे विजू पाटील यांनी टाकलेले पाच चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. शेवटचा चेंडू मैदानावरती यावेळेस विजू पाटील च्या माध्यमातून टाकला जाईल. दयानंद नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. दयानंदला काहीतरी करावं लागेल चमत्कार या बॉलवरती. ओहो चमत्कार करण्याच्या नादात कुठेतरी वाईट चेंडू टाकला गेलाय विजूच्या माध्यमातून. अजून एक धाव जुडली जाईल मैदानावरती. ओहो पुन्हा एकदा पंचांचा इट्स अ वाईड बॉलचा इशारा मैदानावरती आलाय. कुठेतरी विजू पाटीलला शेवटचा चेंडू अक्षरशः वाचण्याच्या प्रयत्नात दोन धावा दिल्यात. यावेळेस पुन्हा एकदा दांडी गुल केली आहे. नाव आहे विजू पाटील आणि त्याच्या माध्यमातून अजून एक यष्ट्यांचा वेध घेतलाय. नक्कीच 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 दोन नाही पाच नावं असली तरी काय प्रॉब्लेम नाही. तर नक्कीच आता पुन्हा एकदा दयानंदलाच आपण पाहतोय. मला असं वाटतं परत जरी पाठवलं तरी चालेल, नाव दयानंद आहेच. तर पुढचा गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय.
ओहो पहिलाच बॉल फ्लिक केलाय फक्त चेंडू आणि त्या ठिकाणी कुठेतरी थोडीशी पॉवर कमी पडली का काय. राकेश म्हात्रे नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. मात्र राकेश म्हात्रेच्या पहिल्याच बॉल वरती फ्लिक केला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस ओहो सुरेख. मला असं वाटतंय झस्कार संघ कुठेतरी पट्टीच घेऊन आलाय की काय. यावेळेस अक्षरशः यॉर्कर लाईनचे चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकले जात आहेत मैदानावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा राकेश चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी यावेळेस ऑफ ब्रेक राईनचा चेंडू अक्षरशः चापट मारले का काय या फलंदाजाने. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार. शेखरच्या माध्यमातून लाजवाब फटकेबाजी चालू झाली मैदानावरती. पुढचा बॉल ओहो यावेळेस भिरकावून दिलाय. आम्ही देखील कमी नाही यावेळेस दिलाय भिरकावून षटकार. नाव आहे शेखर आणि त्याच्या पाठमधून धावा आल्यात या दोन बॉल वरती 10. शेखरला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे कारण की या धावा यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा राकेश यावेळेस अक्षरशः लाईनच भरकटलाय की काय. पंचांचा नो बॉलचा इशारा. नक्कीच पंचांचा नो बॉलचा इशारा मैदानावरती आलाय. मला असं वाटतंय पुढचा बॉल नक्कीच असेल फ्री हिट. म्हणजे आता कुठेतरी संधी आहे शेखरला कुठेही षटकार मारायची. पाहावं लागेल मैदानावरती. हो यावेळेस हो यॉर्कर लाईनचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. मात्र कुठेतरी खालच्या बाजूला लागला का काय चेंडू. मात्र गोलंदाजी कमबॅक केले गेले मैदानावरती. ओहो पुन्हा एकदा यावेळेस दांडी गुल. अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. यावेळेस कुठेतरी मला असं वाटतंय का रांजणपाडा संघ ठरूनच आलाय. संपवायची तर 4 ओव्हर मध्ये नाही तर संपवायचीच नाही मॅच. तर रांजणपाडा संघाला अजून एक लागलाय धक्का मैदानावरती. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. नाव आहे वैभव. आता वैभव आणि शेखरला काहीतरी करावं लागेल मैदानावरती कारण की दोन्ही दयानंद या ठिकाणी बाद झालेत. त्यामुळे असं मला वाटतंय कुठेतरी मला असं वाटतंय कुठेतरी 40+ संघ फायनल मध्ये दाखल झालाय आपला असं मला वाटतंय. बी टीम फायनल मध्ये दाखल झालेली दिसते मला असं वाटतंय. तर परत या ठिकाणी विजू पाटीलला बोलवलं गेलंय. विजू पाटील टाकून दिलंय. यावेळेस अजून एक फलंदाज मला असं वाटतं शेखर बाद झालाय. काय लाजवाब गोलंदाजी केली जाते. नाव आहे विजू पाटील आणि त्याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली गेली मैदानावरती. असं वाटतं 40+ आपण रेडी राहायचंय आपली फायनल मॅच खेळवण्यात येईल यानंतर. तर मुरली नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल मला असं वाटतंय. नक्कीच कुठेतरी फलंदाजाला थोडासा अडथळा आला म्हणून फलंदाज हा बाद झाला. नक्कीच चेंडू कुठेतरी स्किट झाला असेल मैदानावरती. पुढचा बॉल विजू पाटील
काय लाजवाब गोलंदाजी करतोय मैदानावरती. मला असं वाटतंय विजू पाटील 5 षटके टाकू शकतो या मैदानावरती. त्यांचा फिटनेस पाहता लाजवाब गोलंदाजी चालू आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, कारण की कॉन्फिडन्स असेल तर आपण कृष्ण सातपुते देखील बात करू शकतो. पुढचा बॉल विजू पाटील, त्यावेळेस पुन्हा एकदा ओ हो सुरेख लाजवाब फटका खेळला गेलाय. मात्र त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. पण विजू पाटीलने लाजवाब गोलंदाजी केली मैदानावरती, जखडून ठेवले अक्षरशः या संघाला, अर्थातच रांजनपाडा संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा विजू पाटील, यावेळेस ओ हो असं वाटतंय विजू पाटील यांना भोकाचा जास्त अनुभव आहे, कारण की लाजवाब गोलंदाजी करताय अक्षरशः. नक्कीच 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 टप्पा सुरेख आहे, मला वाटतंय चेंडूचा अनुभव जास्त आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा घेतला की काय. यावेळेस बिरकावून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर फलंदाजाने, यावेळेस षटकार. मला असं वाटतं 40+ संघाचा कॅप्टन डिसाइड होत असेल तोपर्यंत त्यांनी यावं. विजू पाटील वरती आक्रमण केलं गेलंय, वैभवच्या माध्यमातून आक्रमण केलं गेलंय विजू पाटील वरती. पुढचा बॉल ओहो यावेळेस टप्पा पकडून टाकलाय विजू पाटील यांनी, कम बॅक केलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू 42 धावेची गरज. अरे अरे हे पहा अति घाई संकटात नाही आणि मला असं वाटते काहीच भेटणार नाही. पंचांचा निर्णय ठरलेले असतील, पंचांचे निर्णय. वॉर्निंग असेल असं मला वाटतंय. तर नक्कीच पंचांचा इशारा काहीच येणं नाहीये म्हणजे हा नक्कीच. ओहो वा काय सुरेख गोलंदाजी केली गेले, नाव आहे गोलंदाजाच. नक्कीच मिलिंदच्या माध्यमातून पहिली फसवी गोलंदाजी केली गेली, फलंदाजाला फुकट आउट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र नक्कीच कष्टाचं फळ भेटलं पुढच्याच बॉल वरती आणि फलंदाज केलाय बाद यावेळेस. तर मिथून नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, काहीतरी करावं लागेल. 41 धावांचं भलं मोठं आव्हान आहे, मात्र आता चेंडू शिल्लक असतील 11 आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिलिंद, मिलिंदची ऍक्शनच काहीतरी वेगळी आहे, समजू शकतच नाही मैदानावरती. अजून एक आलाय चेंडू डॉट. सुरेख सुरेख गोलंदाजी केली गेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी केली जाते. दोन चेंडू वाईड, यॉर्कर टाकले गेले, मात्र शरीर भेदक मारा यावेळेस केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. नाव आहे मिलिंद. 3 चेंडू सुरेख टाकले गेलेत. पुढचा बॉल ओहो अजून एक चेंडू डॉट. पंचांकडे अपील केले जाते, तर पंचांनी कुठल्याही प्रकारे दाद दिली नाही फलंदाजाला मैदानावरती. चौथा बॉल टाकला गेलाय, 5वा चेंडू मिलिंदचा. काहीतरी करावं लागेल, दांडी गुल यावेळेस अजून एक फलंदाज बाद.
चला 40 प्लस फाइनल ला गेलेली टीम यांचा कॅप्टन यायचे या ठिकाणी यानंतर मला असं वाटतं आपलीच मॅच आहे. मॉर्निंग बी विरुद्ध या सामन्यामध्ये जी टीम जिंकेल तर किसन आणि गणेश आपल्याला देखील संधी आहे. आपण 50 प्लस झालेला आहात त्यामुळे आपण येऊ शकता खेळण्यासाठी. 40 प्लसच्या मॅचेस आहेत. ओहो यावेळेस मिलिंदचा कुठेतरी थोडासा चेंडू वाईट टाकला गेलाय मात्र मिलिंदने चांगली गोलंदाजी केली मैदानावरती. मोठे फटके खेळूच दिले नाहीयेत. आणि हा पहा छोटा पॅट बाडा धमाका नाही चालला मैदानावरती. अजून एक फलंदाज बाद. मला असं वाटतं रांजणपाडा संघाचा एकही खेळाडू नाराज होणार नाहीये कारण प्रत्येकाला बॅटिंग आली आणि असं पाहिजे. मात्र एका हारने आपण खचून जायचं नाहीये. रांजणपाडा संघ आपल्या माध्यमातून देखील चांगला क्रिकेट आधीच्या काळात खेळला गेलाय मैदानावरती. नवीन गोलंदाज मैदानावरती मला असं वाटतंय दाखल होतोय. विजय आणि पहिलाच बॉल नावाप्रमाणे टाकला गेलाय. फिरकीची जादू मैदानावरती टाकली गेलीय. मला असं वाटतंय रांजणपाडा संघ कुठेतरी बॅटिंग देण्याच्याच मोहात आहे. प्रत्येकाला बॅटिंग आलीच पाहिजे. पुढचा बॉल हवेत आहे. चेंडू होईल का कॅच? नाही. एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये मैदानावरती. आता मात्र कुठेतरी समीकरण विस्कटले अक्षरशः. तरीही आपला खेळ चांगला दाखवण्याचा प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओहो फिरवलाय यावेळेस चेंडू. तर हे 40 प्लस चे गोलंदाज देखील चालक आहेत आणि ते या ठिकाणी दाखवत आहेत मैदानावरती. आम्ही जो क्रिकेट खेळलोय त्याचं कौशल्य मैदानावरती दाखवत आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते विजयच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस कट केलाय. यावेळेस चतुराई दाखवली गेली आहे मैदानावरती. मात्र एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. किती बॉल बाकी? उत्साह बॉल यावेळेस भिरकवण्याचा प्रयत्न. यावेळेस भिरकावलाय चेंडू. मला असं वाटतं जाईल का चार? नाही जाणारच नाहीये मैदानावरती. थोडीशी आउटफील्ड खराब आहे मात्र चेंडू जाणार नाही सीमारेषेच्या बाहेर. आणि हार्ड लक टीम रांजणपाडा आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम. हे जस्कर नाही जस्कर. नक्कीच आता मला असं वाटतं फायनलचा सामना असेल मॉर्निंग बी विरुद्ध जस्कर. तर नक्कीच यायचंय कॅप्टन. तर मॅन ऑफ द मॅच आहेत का?